अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचं प्रमाण देखील सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोविड या महामारी विरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. प्रशासनाकडनं लॉकडाऊनची गरज नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास लॉकडाऊनची कोणताही निर्णय घेण्यात येणार नसल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती. पालकमंत्री मुश्रीफ यांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यानंतर लॉकडाऊन तुर्तास होणार नसल्याचं पत्रकारांना त्यांनी सांगितलं.